आमदार अपात्रता सुनावणीमध्ये शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची आज उलट तपासणी घेतली जाते शिंदेंनी यांनी भाजपसोबत तीस जून दोन हजार बावीसला सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता तो योग्य होता असं लांडे उलट तपासणीत म्हटलं शिवसेनेनं राष्ट्रवादीशी युती करण्यावरून लांडे यांना सवाल विचारले जातात शिवसेना आणि बाळासाहेबांची विचारधारा राष्ट्रवादीशी युती करण्याची परवानगी देतं का असा सवाल ठाकरे गटाच्या वकिलांनी केला त्यावर हिंदूंच्या न्याय हक्कांसाठी शिवसेनेनं भाजपची युती केली असं उत्तर लांडे यांनी दिलं हिंदुत्ववादी लोकांचं देशाची सेवा करणं योग्य आहे असं उत्तर लांडे यांनी दिलं दरम्यान सुनावणी सुरू असताना ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभूंचा मोबाईल वाजला त्यावर लांडेंनी हसत अध्यक्ष महोदय कोर्टात मोबाईल वाजतो असं म्हटलं त्यावर सुनावणी दरम्यान हशा पिकला आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊ वेदांत नेम आहे वेदांत आतापर्यंत सुनावणीत काय काय झालं दीपक मागील दोन तासापासून ही सुनावणी सुरू आहे आणि ज्यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आठ ते दहा महत्त्वाचे प्रश्न जे विचारले गेलेत दिलीप लांडे यांना त्यामध्ये पहिला प्रश्न विचारला गेला की तुम्ही हे प्रतिज्ञापत्र कोणाच्या वतीने सादर केलं आहे तुम्ही स्वतः सादर केलं की एकनाथ शिंदे यांच्या वतीने ते सादर केलं त्यांचं असं म्हणणं आहे की मी त्यांना पाठिंबा देत हे प्रतिज्ञापत्र सादर केलं दुसरा त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला की जर तुम्ही म्हणताय की बाळा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीतून तुम्ही पुढे गेलात किंवा मग त्यांच्या त्यांची जी विचारधारा होती त्यानुसार तुम्ही एकनाथ शिंदेंना पाठिंबा देत सरकारमध्ये गेलात तर त्यामध्ये मग तुम्ही दोन हजार पाच साली जेव्हा शिवसेना पक्ष सोडला जेव्हा बाळासाहेब ठाकरे हयात होते तेव्हा तो पक्ष का सोडला याचासुद्धा प्र प्रश्न ठाकरे गटाच्या वकिलांकडनं विचारण्यात आलेला आहे त्यानंतर काही महत्त्वाचे प्रश्न जर आपण बघितले तर यामध्ये तुम्ही विरोधी विरोधी पक्षांसोबत युवती करता म्हणजे एकीकडे तुम्ही सत्तेत होता त्यानंतर तुम्ही विरोधी पक्षात म्हणजे पक्ष पक्षाचा एक गट विरोधी पक्षासोबत युती करतो हे शिवसेना घटना आणि त्यासोबतच बाळासाहेब ठाकरेंशी विचार झाला याला ते पटणारं आहे का तर त्याच्यावर दिलीप लांडे यांनी उत्तर दिलेलं आहे की हिंदुत्व पक्षासोबत आम्ही युवती केली आणि सरकार स्थापन केलं आहे आणि त्यामुळे ते योग्य होतं त्यानंतर आणखी महत्त्वाचा प्रश्न देवदत्त कामाजी ठाकरे गटाचे वकील आहेत त्यांनी विचारला तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जी युती केलेली आहे ती योग्य होती का त्याच्यावर दिलीप लांडे म्हणतात ती अयोग्य होती त्यानंतर देवदत्त कामत आणखी प्रश्न अडचणीत टाकण्यासाठी विचारतात मग आता सत्तेमध्ये तुमच्यासोबत आहे हे योग्य आहे का त्यावर दिलीप लांडे यांनी उत्तर दिले की भाजपच्या विचारधाराशी आता राष्ट्रवादी कुठेतरी कनेक्ट झालेला आहे ते ती विचारधारा त्यांनी मान्य केलेली आहे आणि त्यामुळे ते आमच्यासोबत आता सत्तेत आहेत अशा प्रकारचे प्रश्न उपप्रश्न हे विचारले जातात त्यामध्ये तू जसं आता सांगितलं की तीस जून दोन हजार बावीसला ला जे सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला तो योग्य होता का तर त्यावर सुद्धा त्यांनी उत्तर दिलंय की हो तो योग्य होता त्यासोबतच सहीचा मुद्दा कारण काही खोट्या सह्या आमदारांनी केल्या होत्या जेव्हा बैठक ठाकरे गटांनी बोलवली होती तर त्या संदर्भात सुद्धा आता प्रश्न पुढे विचारले जातात दीपक आणखी या चौकशीमध्ये काय सुनावणीमध्ये काय घडतं पाहणं महत्वाचं असेल वेदान धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट